आष्टी तालुक्यामध्ये पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव झालाय. ज्वारी पिकावरती चिकटा मावा रोग पडल्यानं ज्वारीचं नुकसान होत आहे. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहूयात. सध्या ज्वारीच्या पिकावर चिटका रोग पडल्यामुळे शेतकरी हैराण आहेत. आपल्या सोबत आष्टी परिसरातले काही शेतकरी त्यांच्याशी बोलूयात. हा काय सांगाल? आष्टी तालुका, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कायम दुष्काळी आहे. इथे पाणी, पाऊस तर पडतच नाही, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर असतो. थोडा पाऊस पडला, ज्वारीची पेरणी केली. आज पेरणी केल्याच्यानंतर तिथं आळ्यांचा प्रादुर्भाव एवढा जास्त झाला की ते कायमचे पीक चालले होते. फवारणी वगैरे करून आळ्या झाल्या तर त्याच्यानंतर पुन्हा चिकटा मावा अशा पिकांनी, अशा रोगांनी ज्वारीचे पीक याचे पूर्ण नुकसान होत आहे. तिथं ज्वारी पे रोग पडला, मावा, चिकटा, आणखीन काही हरभर आहे. तर 3-4 एकर जमिनीवर जिथं समजा 4 पोते ज्वारी होणार, तिथं यार्ध पोतं किंवा पोतं होते. पुन्हा रोगांनी आम्ही 3-4 फवारण्या केल्या. हां, पण यापूर्वी आता गेल्या अनेक वर्षापासून हे ज्वारीचं पीक आहे, यापूर्वी कधी असा रोग पडला होता? पिकता नव्हता रोग पडला. हे सतत जास्त तीन चार फवारण्या केल्या तरी सारखाच रोगच. एकंदरीत आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षामध्ये कधी असा रोग पडला नव्हता. 3-4 वेळा ज्वारी फवारायची वेळ कधीच शेतकऱ्यावाली नव्हती. एवढं नुकसान आणि हा रोग पडला असल्याचं चित्र आष्टी तालुक्यातल्या परिसरामध्ये दिसून येत आहे. आणि शासनाने या उपाययोजना करावी अशी शेतकरी मागणी करत आहेत. कॅमेरामन अण्णासाहेब साबळेसह मी अविशांत कुमकर, AM न्यूज आष्टी, जिल्हा बीड.